नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत इन्स्पेक्टर साहेब हे घरी आलेले असतात आणि आता भूमी व आकाशच्या काही गोष्टी ते दाखवत असतात आजी विचारतात की या सगळ्या आणि आकाशच्या गोष्टी यांच्याकडे कशा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अगदी बरोबर म्हणताय तुम्ही आणि ह्याच बरोबर आम्हाला एक आधार कार्ड पण मिळाला आहे आणि ते आधार कार्ड भूमी महाजन यांचा आहे तर आता ही बातमी ऐकून घरातले सगळे घाबरलेले असतात आणि आजी मात्र खूप गळून पडतात तेव्हा अथर्व त्या पोलिसांना म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही क्लिअर सांगाल का आम्हाला बघा माझ्या आजीची कशी हालत झाली तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात हे काही समुद्र किनारी तिथे ब्लास्ट झाल्याची आम्हाला तक्रार तक्रार नोंदवली आणि आता ती पडताळणीसाठी आम्ही गेल्यावरती आम्हाला तिथे या काही गोष्टी आढळल्या भूमीच्या वस्तूंबरोबर ते त्यांना आकाशचं ओळखपत्रही मिळालेलं असत आणि आता इन्स्पेक्टर साहेब ते ओळखपत्र सगळ्यांना दाखवत असतात आता ते ओळखपत्र बघून मात्र आजींना अजून जास्त किती वाटते रागिनी पण खूप जास्त नाटके करत असते सगळे खूप घाबरलेले असतात तेव्हा राजा काका म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला काय म्हणायचंय ते प्लीज स्पष्ट सांगा ना तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सा हे बघा राजा भाऊ या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला आता एकच गोष्ट सिद्ध होतीये की जेव्हा बोट ब्लास्ट झाला तेव्हा भूमी महाजन आणि आकाश महाजन हे दोघही तिथे होत आणि या अपघातात भूमी महाजन आणि आकाश महाजन या दोघांचा अपघात झाल्याचं आपण नाकारू शकत नाही आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो रागिनी तर तोंडालाच हात लावून घेते आजींना ही गोष्ट एक्सेप्टच होत नसते आजी मात्र खूप रडत म्हणत त्यांनी की नाही नाही मी जाणार आहे त्यांना प्रसाद घेऊन मी त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन आलीये रागिनी आता नाटक करत इन्स्पेक्टर साहेबांजवळ जाते आणि म्हणते की नाही नाही साहेब असं नाही होऊ शकत माझे भूमी आणि आकाश जयसिंगपूरला होते ते इथे तुम्ही सांगताय त्या बोट मध्ये कसे असतील तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही नीट तपासून घ्या माझ्या आकाश आणि भूमी सोबत असं नाही होऊ शकत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की रागिनी मॅडम तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतीलच ते जयसिंगपूर पूर पासून तर त्या बोट पर्यंत कसे पोहोचले या सगळ्याचा शोध आम्ही घेऊ पण त्याआधी या सगळ्या गोष्टी त्यांच्याच आहेत हे आम्हाला कन्फर्मेशन हवं होतं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमची हालत मला समजू शकते परंतु आता जी परिस्थिती आहे ती तर आपण नाकारू शकत नाही ना सगळे खूप टेन्शन मध्ये आलेले असतात परंतु नीलांबरी आणि पौर्णिमाला मात्र ह्या गोष्टीचं काहीही गांभीर्य नसतं त्या दोघींना ना खूप आनंद झालेला असतो रागिनी रागिनी म्हणत असते की नाही इन्स्पेक्टर साहेब असं नाही झालं पाहिजे तुम्ही लवकरात लवकर तपास लवकर घ्या तेव्हा पोलीस सांगतात की हो रागिनी मॅडम आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टी डेट्स देऊ पण त्याआधी या गोष्टींच्या आयडेंटिटी कोणीतरी एकाने येऊन आम्हाला साईन दिली पाहिजे तर लगेचच आता पोलिसांसोबत रागिनी अभिलाय घेते आणि आता अभि आणि रागिनी मिळून पोलिसांसोबत जातात आजीला खूप त्रास होत असतो आणि आता अथर्व आणि राजा भाऊ आजीला सांभाळतात तर आता आजी या आकाशच्या रूम मध्ये आलेले असतात आणि आता आकाशच्या रूम मधील वस्तूंना बघून त्यांना आकाशची फार आठवण येत असते आजी ह्या आकाशभूमीच्या आठवणींमध्ये रडत असतात तितक्यातच तिथे मानसी येते तेव्हा आजी मनुला म्हणतात की बघितलं ना ग काय झालं हे मी देवीच्या दर्शनासाठी गेले काय आणि इथं माझ्या सोन्यासारखी पोरं तेव्हा मानसी म्हणते की नाही आजी असं नका म्हणू ना तुम्ही मानसी आजींना धीर देत असते आणि ती म्हणत असते की नाही आजी का लवकर हिंमत नाही हरायची मानसी म्हणत असते की नाही तुम्ही आता देवीच्या दर्शनावरतून आला ना मग आता इतक्यातच अशी बातमी कशी येईल आपल्या कानावरती आपण धीर सोडायचा नाही आजी म्हणत असता की मला खर तर कळतच नाहीये की हे माझ्या कधीच वाईट विचारही केला नाही आजींना समजवत असते त्यांना धीर देत असते आणि आता हे सगळं अथर्वने बघितलेलं असत आता रागिनी ही एका वकिलांकडे आलेली असते आणि ती म्हणते की एक गुड न्यूज आहे आणि रागिनीने त्या वकिलांसाठी पेडे आणलेले असतात तेव्हा ते वकील म्हणतात की अरे भूमी सापडली वाटत आणि आकाश पण त्या पेपर्स वरती साईन केली आणि ते म्हणतात की मॅडम तुम्ही ना काहीही करू शकतात रागिनी म्हणते की हो माझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये आणि आता ती पेड्या देते आणि सांगते कि त्यामुळे आता आकाश आणि भूमी या, या जगात राहिलेच नाही लवकरच आता त्यांचे मृतदेह सापडते हे ऐकून वकिलांना धक्का बसतो आणि आता त्यांना घामच फुटो आणि ते म्हणतात की रागिनी मॅडम किती शांतपणे सांगताय हो तुम्ही हे तेव्हा रागिनी म्हणते की हो शांतपणे केला आहे त्यामुळे आता शांतपणे सांग वकील म्हणतात की परंतु त्या पेपर्स वरती आपल्याला आकाशची साईन हवी होती त्याचे काय तेव्हा रागिनी म्हणते की हो आता त्या साईन बद्दल तुम्हाला माहित होत मला माहित होत मी तर आता, आता इकडे निलांबरी आणि पौर्णिमा मुद्दाम रडत रडत रूम मध्ये आलेल्या असतात आणि त्या असं दाखवत असतात की त्या दोघींनाही खूप वाईट वाटलं आहे परंतु असं काहीच नसतं आणि त्या रूम मध्ये आल्यावरती निर्लंज सारखे गाणे लावून आता डान्स करत असतात त्यांच्या अगदी मनासारखं झालेलं असत दोघीही आता आकाश व भूमी नसल्याचा जल्लोष साजरा करत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो नाचता म्हणत असते की आता गेली म्हणते तू पूर्ण महाजन गार्मेंट ची मालकी दोघीही एकमेकींना गोड भरवतात आणि आनंद व्यक्त करत असतात तर आता मानसी ही खाली येत असते आणि आता अथर्वही तिथे उभा असतो अथर्वला सोबत बोलायचं असतं तो तिला थांबवतो मानसी सांगते की आजी सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाही प्रवासातून आल्या आहेत त्या आणि आता त्यांना काही दिलं तरी त्या खाणार नाही फक्त मी त्यांच्यासाठी दूध घेऊन जाते थर्व मानसीला म्हणतो की मुनू मला बोलायचंय जर आजीला समजवलं आजी खूप खसून गेली असती मानसी म्हणते की हो माहितीये मला मी जर त्यांना धीर दिला नसता तर त्या मोडून पडल्या असतात एवढा कळताय रे मला तेव्हा अथर्व म्हणतो की हो मानसी भूमिताईची बातमी ऐकल्यापासून तूही खूप अस्वस्थ आहेस मलाही काही नाहीये ग परंतु माणसाला कुठेतरी व्यक्त होण्याची गरज असते ना तू बोल ना माझ्याशी तू रडून मोकळी हो ना माझ्या समोर अथर्व तिला म्हणतो की हे बघ मुद आपल्या मध्ये कितीही मतभेद असले तरी अशा सिच्युएशन मध्ये मा माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी कायम आहोत आणि अथर्व मानसीची माफी मागत असतो आणि मग मानसी अथर्वला मिठी मारते आणि दोघही खूप रडत असतात तर आता इकडे वकील रागिणीला म्हणतात की हो मॅडम काहीही काय बोलताय असं नाही होऊ शकत कारण या कागदांची एक कॉपी सरकारकडे असणार रागिणी म्हणते की या प्रकरणामध्ये कोणी आपल्याला अपोजिट केलं तरच सरकार ऍक्शन घेईल आणि ऑब्जेक्शन घेणारी फक्त एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे भूमी महाजन आणि आता तर तीच ह्या जगात नाहीये वकील म्हणत असतात की पण ही गोष्ट समजेल ना सरकारला तेव्हा रागिनी म्हणते की कोण सांगणार आहे रागिनी म्हणत असते की ही गोष्ट मी सरकार दरबारी पोहचूच देणार नाही महाजन गार्मेंट ची सर्वे सर्वा म्हणून ही रागिणी पटवर्धन सगळं काम सांभाळे भूमीच्या या आधीच्या सया त्यावर हेच सिद्ध होत की या सगळ्याची मालकी प्रश्न आणि आकाशचा ते या संदर्भात क्लेम करण्याचा प्रश्नच राहिला नाही आणि इतर कोणीही माझ्या कामांमध्ये मा शकत नाही आणि आकाश आणि आणि दुःख हे सगळ्यांना या सगळ्या मधल्या वेळेत सगळ्या गोष्टी मी माझ्या ताब्यात घेईल वकील म्हणत असतात की मला असं वाटलं होतं की तुम्ही माझा सल्ला घ्यायला आलात आणि आता रागिनी म्हणते की तुमचा सल्ला कसा घेईल मी मी फक्त तुम्हाला कायम काय करायचं तेच सांगत आलीये आणि आता रागिनी वकील मुलांना काही पैसे देते आणि म्हणते की आता तुम्ही फक्त तुमचा तोंड बंद ठेवा वकीलही रागिणीला घाबरत असतात आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता घरातल्या सगळ्यांना वाटत असत की आकाश आणि भूमीचा मृत्यूच झाला त्यामुळे आता सगळेजण त्यांना श्रद्धांजली देत असतात तेव्हा रागिनी मात्र नाटक करत म्हणत असते की आता तुम्हा दोघांशिवाय कशी राहू शकेल मी भूमी आणि आकाशच्या फोटोला नमस्कार करावा लागेल असं स्वप्नातही बघितलं नव्हतं आणि आता रागिनी बळाचंच नाटक करत असते रडत असते आणि आता म्हणते कि आता मला कोण म्हणेल आणि तितक्यातच आता आकाशची एंट्री होते आणि आता आकाश आता अशी हाक मारतो मा तर मा आता आकाशला बघितल्यावरती रागिणी आणि अभिच्या पायाखालची जमीन मात्र हलते परंतु इतरांना खूप आनंद झालेला असतो सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आशेचे किरण आलेले असतात आणि मित्रांनो असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद